आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सोचलेते जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कानेरे तुमचं स्वागत करतो. गेले 3 आठवडे आपला मँगो मानिया जो चालला आहे आणि गेले 2 आठवडे आपण जे लिटल शेफ्स त्यांना आपण इन्व्हाइट केलं तर त्याचं एकंदर मॅजिक सगळीकडे पसरत आहे. कारण काल मी किचनमध्ये काम करत असताना माझी एक बारकीशी मैत्रीण आली आणि शी वॉज बॉदरिंग मी अलॉट की मला तुझ्या शोवर यायचंच आहे. आता मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की नाही तू लहान आहेस, तुला नाही ते जमणार, आता रेसिपी करायला लागते, तुझी हाईट सुद्धा कमी आहे, तू वयानी सुद्धा लहान आहेस. अशा वेगवेगळ्या पद्धतीतला घाबरवण्याचा प्रयत्न केला मी, पण कसं आलं की तिची जिद्द बघून ना मला असं वाटलं की नो लेट्स गिव्ह अ चान्स. तर त्यामुळे आपल्या स्टुडिओमध्ये आज तिला आपण आमंत्रित केलेलं आहे आणि तिचं नाव आहे ईशा जोशी. तर आपण आता ईशा जोशीला भेटू आणि ती आज आपल्याला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते बघू. हाय ईशा. हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. कितवीत आहेस ग तू? मी आता 6वीत जाणार आहे. 6वीत जाणार आहेस? मग रिझल्ट लागायचा आहे अजून. हो. किती पर्सेंट पडतील? 85. 85? ग्रेट ग्रेट ग्रेट. बर मला सांग की तुला कुकिंगचं असं आवड कशी काय निर्माण झाली, म्हणजे तुला शेफ असं म्हणजे असं काही ग्लॅमर वाटतं तुला त्याच्यात का तुला आधीपासूनच कुकिंगची आवड आहे? मी जेव्हा मम्माला मदत करते किचनमध्ये वगैरे तेव्हा माझं असं म्हणजे मला खूप आवडतं ते भाजी चिरायचं वगैरे मला खूप आवडतं म्हणून मला कुकिंगची पण खूप हौस आहे. काय काय करतेस तू घरी? मी मम्माला भाजी चिरून देते मग परत फोडणी टाकायचं काम करते. हो, व्हेरी गुड. आणि तुझा फेवरेट पदार्थ कुठला आहे ग? भेंडीची भाजी. भेंडीची भाजी? मग ती भरली भेंडीची भाजी का नुसती फोडणी केलेली भाजी? नुसती फोडणी केलेली. सिम्पल? हो. फॅन्टॅस्टिक. मग आता आमच्या शो मध्ये तुला काय यायचं होतं ग? तुला भेटायला. मला भेटायला? हो. का? बिकॉज यू आर माय फेवरेट शेफ. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मग आमचा शो तू नेहमी बघतेस? हो. पण तुला माहिती आहे ना आपला शो किती प्रोफेशनल आहे? हो. आर यू रेडी फॉर दॅट? येस. हा, कुठली रेसिपी करणार आहेस आज? मग आज मी कॉर्नफ्लेक्स चाट करणार आहे. कॉर्नफ्लेक्स चाट? बर, पण आपलं थीम आहे मँगोची, त्याच्यामध्ये मँगो वापरलायस का तू? मँगो नाही पण कैरी वापरली. हा, ग्रीन मँगो वापरलायस. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. ओके, लेट्स मेक अ डील. तू ते कॉर्नफ्लेक्स चाट जे आहे ते ती रेसिपी तू माझ्यासाठी कर आणि मी एक स्पेशल रेसिपी तुझ्यासाठी करतो. ओके, मग आपण एकमेकांकडनं दोन रेसिपीज आज शिकूयात आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा शिकूयात. ओके, चल मग किचन कडे जाऊ. येस. मग आता तू आमच्या कार्यक्रमात किचनचा सगळा सेटअप पाहिलेला होतास. हो. मग आता या किचनमध्ये तू आम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहेस, कसं वाटतंय? मला खूप मस्त वाटतंय. बरं, आता कॉर्नफ्लेक्स चाट साठी लागणारं साहित्य जे आहे ते माझ्या समोर आहे पण आपल्या व्ह्युअर्सला ते तू एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. हो. तर काय काय साहित्य घेतले सांग बरं. कॉर्नफ्लेक्स. ओके. बारीक चिरलेले कैरी. ओके. डाळिंबाचे दाणे. शेव. मक्याचे दाणे. टोमॅटो आणि कांदा. मक्याचे दाणे वाफाळून घेतलेत काय? हो. ओके. चुरलेला बटाटा, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला आणि मीठ. बरं, आता आपण काय करूया की प्रोसेस कडे वळूयात, कारण आपले व्ह्युअर्स जे आहेत ना ते लिटरली असे खूप असे डेस्परेट झालेत की अरे क्युरियस आहेत की तू ही रेसिपी कशी करती असे बघण्यासाठी. लेट्स स्टार्ट द प्रोसेस. काय करायचं सगळ्यात पहिल्यांदी? पहिले सर्वात आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ओके. मग त्यानंतर त्याच्यात कॉर्नफ्लेक्स टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यात कॉर्नफ्लेक्स? मग कॉर्नफ्लेक्स हे सगळ्यात शेवटी आपण ऍड करणार आहोत. बरोबर आहे. मग आता हा कांदा आणि टोमॅटो तर याचं काय करणार आहेस तू? ह्याला बारीक चॉप करून घ्यायचं. बारीक चॉप करून घ्यायचं. ओके. मग तू आता एक काम कर, हा तुझा एप्रन आहे? हो. ब्युटिफुल. ओके, हा एप्रन घाल आणि लेट्स गेट कुकिंग. तू मला सांग हे आता कसं कापायचंय? ह्याला आता आपण चॉप करून घेऊया. चॉप करून घ्यायचंय. तर तुला छोटा चाकू पाहिजे का मोठा चाकू पाहिजे? छोटा. छोटा, हे घे.
सावकाश हा आता काय माहिती आहे का की आता आम्ही प्रोफेशनल शेफ कसं करतो की आता आपण जेव्हा कापतो ना तर तेव्हा हे असं धरून जर कापलं तर आपलं बोट कापण्याचा संभव असतो ओके ना मग असा जेव्हा शेवटचा भाग येतो ना मग त्याला असं धरायचं आणि मधनं असं कापायचं म्हणजे आपल्या बोटावर जात नाही आणि आता हे जसं तू कापलंस तसंच मी तुला कापून दाखवतो हे असं हे बघ ही जी बोट आहेत ना ती अशी पाहिजे आणि असं कापायचं त्याने काय होतं की आपल्या बोटाला कापण्याचा डेंजरस जो पार्ट जो आहे तर तो आपण अवॉइड करतो ओके आता जो टोमॅटो जो आहे त्याचा फक्त हा जो पार्ट आहे तुला मी कापून देतो आणि तुम्हाला सांग टोमॅटो सो कसा कापायचा बारीक आता टोमॅटो कापताना आपण एक स्पेशल आपण जॅपनीज नाईफ ने आपण त्याला कट करू चालेल आवडला नाईफ ओके फॅन्टॅस्टिक आता मी तुला बाउल देतो एक मिक्स करण्यासाठी तयारी तिथं चमचा आहे ही सगळी कैरी घ्यायची आता कैरी नंतर काय आता आपण डाळिंब डाळिंब ओके आता बटाटा मग तू टीव्हीवर जे सगळे कुकरी रिलेटेड सगळे कार्यक्रम बघतेस का ग कधीतरी बघते म्हणजे माझी आजी जेव्हा बघते तेव्हा मी पण बघते तिच्या सोबत बर आणि मग तुझा फेवरेट कार्यक्रम कुठला आहे ऑफकोर्स आम्ही सारे खवय्ये हो सर्वात पहिल्यांदा आपण थोडं चाट खालूया चाट मसाला घालायचा ओके किती घालू अर्धा हो मीठ किती घालायचं मीठ थोडंस हां जस्ट एवढं बस बस दॅट्स इट आणि मग या लिंबाच्या किती फोडी पिळू मी दोन 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 हो तेवढा आंबटपणा पुरे चालेल आधी मिक्स करून मग कॉर्नफ्लेक्स घालायचं का काय करायचं कॉर्नफ्लेक्स टाकायचं मग मिक्स करायचं कॉर्नफ्लेक्स करायचं मग मिक्स करायचं ओके आता कॉर्नफ्लेक्स चाट आहे म्हटल्यानंतर हे सगळे घालू का चालेल चालेल ओके फॅन्टॅस्टिक या दोन चमच्यानी आता तू याला छानपैकी मिक्स कर आता तू हे मिक्स कर तोपर्यंत एक काम करू आपल्या व्ह्युअर्सला आपण एक छोटासा ब्रेक घ्यायला सांगू चालेल कारण तो मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते सर्व करायचंय त्याची तयारी सुद्धा करू ओके एक छोटासा ब्रेक घ्या डोंट गो एनिवेअर कम बॅक सून ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता कसं आहे मॅंगो मानिया चाललाय आणि माझ्या मैत्रिणी त्या रेसिपीमध्ये कैरी वापरली आहे तर त्यामुळे मी काय केलं आता हापूस आंबा याचा कापून घेतलाय तर तो मी खातो इन द मीन टाइम आता आपली ईशा जी आहे तर ती चाट गार्निश कसं करायचं ते आपल्याला शिकवेल एक मिनिट लेडीज फर्स्ट हे कॉन्सेप्ट ऐकलं नाही का तुम्ही हो ऐकली आहे मॅनर्स नाही आहेत पहिले मला पण आंबा आवडतो ओके तू पण घे आय थॉट लाईक तुम्ही शेफ बिझी असाल तर त्यामुळे म्हणलं नाही ते नंतर ते नंतर का बरोबर आता आपण खायचं आता आपण रेसिपी कडे वळायचं का अजून आंबा खायचा आहे नाही चालेल हां चल हे अरेंज करायचंय का हो आपण कलरफुल कॉर्नफ्लेक्स चाट राईट आणि मग याला तू आता गार्निश कसं करणार आहेस आता आपण कॉर्न वापरले होते ते आपण घ्यायचे हां थोडे त्याच्यावरती असे टाकायचे असे थोडासा तो पिवळा धमक रंग दिसला पाहिजे ओके पण थोडा चाट मसाला टाकूया आपण शेव टाकूया फॅन्टॅस्टिक आता आपण थोडी कोथिंबीर म्हणजे थोडा हिरवीगार अशी कोथिंबीर फ्रेश आणि त्यावर एक छोटी कैरी दॅट्स इट नवी डिश तयार झाली हो मग आता आपल्या व्ह्युअर्सला आपण याचा रिकॅप बघायला सांगू तोपर्यंत आपण उरलेला आंबा संपवून टाकू कॉर्नफ्लेक्स चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य कॉर्नफ्लेक्स बारीक चिरलेली कैरी डाळिंबाचे दाणे वाफवलेले मक्याचे दाणे बारीक शेव टोमॅटो कांदा उकडून कुस्करलेला बटाटा कोथिंबीर लिंबाचा रस आणि मीठ
कृती प्रथम एका बाउल मध्ये कैरीचे तुकडे घेऊन त्यामध्ये डाळिंब, मक्याचे दाणे, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, शेव, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ आणि कॉर्नफ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे चाट सर्व्ह करताना त्यावर शेव, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा. आता ईशानी माझ्यासाठी इतकी भन्नाट रेसिपी केली आहे म्हणल्यानंतर आय एम रिअली चॅलेंज्ड की आता अशी काहीतरी रेसिपी करावी की तिला आवडेल सुद्धा आणि ती त्यातनं काहीतरी शिकेल सुद्धा. या तुला सिझलर आवडतं का? हो खूप आवडतं. हो लेट्स मेक अ सिझलर. ओके मग आपण ईशासाठी आज एक स्पेशल सिझलर करणार आहोत. त्या सिझलरचं नाव आहे केजन चिकन ब्रेस्ट विथ मँगो सॅल्सा. आणि ते सगळा जो प्रकार जो आहे लॅटिन अमेरिकन प्रकार आहे तर तो आपण सिझलिंग प्लेटवर सर्व्ह करणार आहोत विथ फॅन्टॅस्टिक इंटरेस्टिंग अकंपनीमेंट्स. त्याच्यासाठी साहित्य जे घेतलं आहे ते बघू अँड देन वील स्टार्ट विथ द प्रोसेस. आपण इथं गाजराचे असे काप करून घेतलेत, ते मी वाफाळून घेतलेत. मल्टी कलर बेल पेपर्स आहेत. कोबीची पानं जी आहेत तर ती मी थोडीशी पोच करून घेतली आहेत आपल्या सिझलरच्या बेससाठी. चिकन ब्रेस्ट, बोनलेस चिकन ब्रेस्ट, फ्रेश अँड टेंडर. इथं आपण ब्रोकोलीचे फ्लोरेट्स घेतलेत. इथं आपण जे बटाट्याचे वेजेस आहेत तर बटाटा उकडून घेतला आणि त्याचा वेजेस मी कटिंग करून घेतलंय. ब्राऊन शुगर, केजन सिझनिंग, कैरीचा पल्प, बटर, बारीक चॉप केलेलं आलं. इथं आपण मॉल्ट व्हिनेगर घेतलंय, बारीक चॉप केलेला लसूण, फ्रेशली क्रश ब्लॅक पेपर, सोया सॉस, लिंबू, रेड चिली फ्लेक्स, लाल मिरचीची पावडर आणि मीठ. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तर हे जे बोनलेस चिकन जे घेतलंय आपण थोडस काट्या चमच्याने आपण त्याला असं पोक करू. असं का? ते कारण आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत, त्याला आपण मसाला लावणार आहोत आणि तो मसाला जो आहे तो असा छान आतपर्यंत जाण्यासाठी त्याला काट्या चमच्याने आपण त्याला थोडस असं भूक पाडायची. ओके आता आपण या चिकनला सीझन करूया थोडस मीठ. लवली. थोडीशी लाल मिरचीची पावडर, केजन सीझनिंग. शेफ मला एक सांग, तुला गर्लफ्रेंड आहे का? मला गर्लफ्रेंड का ग का म्हणजे वाय 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 नाही म्हणजे कारण काय म्हणजे असं विचारण्याचं काहीतरी देर मस्ट बी सम रिझन ना तुम्हाला विचारलंस है ना. तू शेफ आहेस मग तुला असं इम्प्रेस करायला आवडतं का मुलींना? आता काय की आता मला कुकिंग चांगलं येतं त्यामुळे सगळ्या मुली ऑलरेडी इम्प्रेस होतातच पण मला अजून गर्लफ्रेंड नाहीये ग. आहे का कोणी तुझ्या बघण्यात? माझ्या बघण्यात तर नाहीये. नाहीये? ओ दॅट्स सॅड. पण आली कोणी बघण्यात तर मला रेकमेंड करशील ना तू? हो नक्की. फॅन्टास्टिक. आय एम शुअर तू आता सिझलर खाल्ल्यानंतर डेफिनेटली शी इज गोइंग टू रेकमेंड. आता आपण काय करूया त्याच्यामध्ये थोडस चॉप केलेलं आलं, बारीक चॉप केलेला लसूण, ऍड करणार आहोत थोडासा मस्त पैकी फ्लेवर म्हणजे ब्लॅक पेपर, फ्रेशली क्रश केलेलं ब्लॅक पेपर. तर आता हे सगळं असं त्याला छान पैकी लावून ठेव आपण. लवली. आता चिकन ब्रेस्ट जे आहेत ना ते खूप टेंडर आहेत तर त्याला मॅरिनेट व्हायला जास्त वेळ लागत नाही तर त्याला या ज्युसेस मी असे रोल करू आणि जस्ट अगदी 5 मिनिटं त्याला ठेवून देऊ आणि तोपर्यंत हे ज्याच्यामध्ये आपण ग्रिल करणार आहोत तर तो पॅन आपण गरम करून घेऊ. आता या पॅनमध्ये आपण त्याला गरम करून घेणार आहोत. सिझलर बरोबर खाण्यासाठी आपण ही जी वेजिटेबल्स जी घेतली आहेत तर ती आपण आता कट करून घेऊ. ठीक आहे. ग्रीन कॅप्सिकम. मग आता इथं आपण जी वेजिटेबल्स घेतली आहेत हे बेल पेपर्स, गाजर, हे ब्रोकोली. आता ही ब्रोकोली जी आहे ती पाण्यात आपण चांगली पोच करून घेतली आहे. ठीक आहे. तर हे सगळं आपण या पॅनमध्ये आपण त्याचे बटर्ड वेजिटेबल्स करून घेऊ. चालेल? बटर वेजिटेबल्स म्हणल्यानंतर त्यात आता मस्त पैकी भरपूर बटर आहे की नाही? आता आय गेस हा सो पॅन तापलेला आहे. या पॅनमध्ये आपण थोडस तेल घालून घेऊ. आता तेल तापल्यानंतर हे जे चिकन ब्रेस्ट आहेत तर तू त्याच्यावर ठेवशील? पण तेल गरम असणार आहे, तुला भीती नाही वाटणार? शुअर? क्या बात आहे, फॅन्टास्टिक. ते लवकर कुक होण्यासाठी ते मंद आचेवर त्याला कुक होते तोपर्यंत आपले वेजिटेबल्स जे आहेत तर ते आपण चांगले बटर करून घेऊ.
काय वेजिटेबल्स थोडस सीझन करू आपण, मीठ आणि थोडीशी फ्रेशली क्रश्ड ब्लॅक पेपर. मस्त दिसत रे, कलरफुल ना. मग आता सिझलर खाताना मस्त वाटणार की नाही? ओके, आता आपण इथं तेल घेतलंय तर तेलामध्ये आपले जे पोटॅटो वेजेस जे आहेत ते आपण डीप फ्राय करून घेणार. आपण बटाटा काय केला, उकडला आणि त्याला वेजेस मध्ये आपण कट करून घेतलंय. ठीक आहे, आता या तेलामध्ये आपण त्याला डीप फ्राय करून घेऊ. आय गेस तेल तापलेलं आहे, या मंद टेम्परेचरलाच म्हणजे मीडियम हीटलाच आपण हे जे बटाटे आहेत त्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत. वेळ आता बटाटे जे आहेत तर ते मी छान फ्राय करून घेतो. चिकन जे आहे ते सो दोन्ही साईडनी ग्रिल करून घेतो. व्हेजिटेबल्स तयार आहेत. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या. आफ्टर द ब्रेक विल मेक द सॅल्सा. कम बॅक सून. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. आता ब्रेकच्या आधी आपण चिकनचं शिजवत ठेवलं होतं, आय गेस ते शिजलेलं आहे. वाव शेफ, लवली, यम. वेल आमच्या लिटिल शेफ कडून मला कॉम्प्लिमेंट मिळाली की वास खूप छान येतोय. लेट मी टेल यू तुम्ही मिस काय केलंय. आता हे चिकन जेव्हा कुक करताना मी काय केलं होतं की त्याच्यामध्ये थोडीशी ब्राऊन शुगर घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यातलं मॉइश्चर वाढवलं. म्हणजे आता हे जे ज्युसेस जे आहेत तर ते आपण यूज करणार आहोत आपल्या चिकनला सिझलरवर कोट करण्यासाठी. त्यामुळे काम करू. आता इथे आपले पोटॅटो वेजेस तयार आहेत, आपले बॉइल्ड व्हेजिटेबल्स बटर व्हेजिटेबल्स तयार आहेत आणि पोस्ट कॅबेज सुद्धा तयार आहे. पटकन आंबा कापून घेतो आणि लेट्स मेक सम नाईस मँगो सॅल्सा. आता हे जे स्क्वेअर्स आहेत तर त्याचा आपण सॅल्सा करणार आहोत. त्याच्यासाठी आपण जो पॅन जो आहे तो गरम करून घेऊ. आता पॅनमध्ये थोडस बटर, जस्ट टायनी बिट. ओके, ही जी आपण कैरीची प्युरे घेतली आहे ती आपण प्युरे घालणार आहोत. जस्ट एक अर्धा तुमचा लसूण, बारीक चॉप केलं आलं, तिखटपणाने थोडेसे चिली फ्लेक्स आणि त्याच्यात आहे मँगोज, वॉटर, मीठ, थोडीशी मिरपूड, जास्त नाही, जस्ट टायनी बिट. आता इथं आपण ब्रेक जेव्हा घेतला होता तर तेव्हा आपण तर सगळी तयारी करून घेतली पण आपल्या व्ह्युअर्सनी बघितलेलं नाही आहे. आय गेस तुम्ही नोटीस केलं असेल की इथं आपण एक सिझलिंग प्लेट घेतली आहे जी आपण आता गरम गरम करत ठेवली आहे. कारण सिझलर म्हणल्यानंतर असं मस्तपैकी धगधगी अशी गरम झाली पाहिजे ती प्लेट. आणि त्या प्लेटवर आता हे जे चिकन जे आहे ते आपण सर्व करणार आहोत. आता हे जे चिकन जे आहे ना तर ते आपण कसं करणार आहोत की आपण त्याला नाईस, या ग्रेट ग्रेट ग्रेट. आता आपण काय करू, सिझलर सर्व करायची तयारी करू. आपला जो सॅल्सा जो झालेला आहे तर त्याला अजून त्याला थोडासा फ्रेशनेस देण्यासाठी त्याच्यामध्ये आपण स्क्वीज करणार आहोत फ्रेश लेमन. जस्ट टायनी बिट ऑफ फ्रेश लेमन, दॅट्स इट. छान मिक्स करायचं. सिझलरच्या खालची जी वुडन प्लेट असते तर ती आपण वुडन प्लेट घेऊ आणि त्याच्यावर आता हे गरमागरम सिझलर प्लेट अशी आपण प्लेस करू. यू हॅव टू बी केअरफुल कारण अतिशय गरम असते. ओके, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. स्विच ऑफ ऑल द फ्लेम्स आणि आता गरम प्लेटवर ही अशी कोबीची पानं, ही अशी साईडला व्हेजिटेबल्स आणि एका साईडला हे असे पोटॅटो वेजेस आणि आता हे चिकन आणि मग त्याच्यावर हे जे ज्युसेस जे आहेत ते असे ज्युसेस. बघ कसं स्मोकी व्हायला लागले ते. लवली, आणि त्यावर हा सॅल्सा, फॅन्टॅस्टिक. मग त्याला अजून स्मोकी इफेक्ट देण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक ट्रिक करणार आहोत. या असं बटर घ्यायचं
आणि या कोबीच्या पानाच्या खाली असं लावायचं, म्हणजे ते अजून स्मोक होतं. फॅन्टॅस्टिक. हा आवडला? फॅन्टॅस्टिक. वेल, सो सॅड की तुम्हाला याचा स्मेलही घेता येणार नाहीये आणि टेस्टही घेता येणार नाही, पण तुम्हाला घरी करून बघता येईल. त्यासाठी रिकॅप बघून घ्या. लॅटिन अमेरिकन सिझलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचे तुकडे, बारीक चिरलेली रंगीत भोपळी मिरची, ब्रोकोली, बोनलेस चिकन, आंबा, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, ब्राऊन शुगर, कैरीचा पल्प, बटर, आल्याचे तुकडे, व्हिनेगर, मिरपूड, लसूण, सोया सॉस, लिंबाचा रस आणि तिखट. कृती: मीठ, लाल तिखट आणि केजून सिझलर स्पाइस, व्हिनेगर, सोया सॉस चिकनला लावून घ्यावं. बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि मिरपूड लावून चिकन मॅरिनेट करून घ्यावं आणि पॅन मध्ये तेलावर ग्रिल करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये गाजर, ब्रोकोली आणि रंगीत भोपळी मिरचीचे तुकडे टॉस करून घ्यावेत. आंब्याचे तुकडे करून घ्यावेत. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कैरीचा पल्प, आलं, व्हिनेगर, चिली फ्लेक्स, आंब्याचे तुकडे, लिंबाचा रस, पाणी आणि मिरपूड घालून मँगो साल्सा शिजवून घ्यावा. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे तळून घ्यावेत. सिझलिंग प्लेट वर कोबीचं पान ठेवावं. त्यावर टॉस केलेल्या भाज्या, तळलेल्या बटाट्याचे तुकडे आणि चिकनचे तुकडे ठेवावेत. मँगो साल्सा बरोबर चिकन सर्व्ह करावं. लवली. कसं आहे, लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, आणि खरं आहे ते. कारण एकंदर ईशाचा किचनमधला वावर किंवा किचनबद्दलचं, कट्सबद्दलचं हिचं नॉलेज पाहून आय एम रिअली सरप्राईज. आणि मला एक खात्री आहे ईशा, की तू मोठेपणी तू जर शेफ होण्याचं ठरवलं असेल तर मला खात्री आहे की यू गोना बी अ फॅन्टॅस्टिक शेफ. आता ठीक आहे, आता आपण एकमेकांच्या रेसिपीज खाऊन बघू. या, ट्राय इट. वेल, तुम्ही पाहिलं, इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एपिसोड. म्हणजे ईशानी केलेली रेसिपी इतकी भन्नाट झाली आहे, ते चाट ॲब्सोल्युटली आउटस्टँडिंग आहे. करून बघा रेसिपीज. तुम्हाला आता पुढच्या आठवड्यात मी भेटणार आहे परत अजून एका लिटिल शेफ बरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. म्हणजे आम्ही दोघीच सुना आम्हालाच मुली म्हणतात. ग्रेट गोष्ट आहे म्हणजे तुम्ही, तुमच्या सासूबाई तुमच्या आई सारख्या आहेत. हो, हे पण हल्ली फार दुर्मिळ आहे. म्हणजे जास्त करून भांडणच होतात आणि लोकांना भांडणांबद्दलच ऐकायचं नाही. आमच्याकडे तसं काही नाही. आणि आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवणार? आज कोकणातली एक आहे पापलेटची कळकुटी आणि दुसरं एक फिश कटलेट.